मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली. उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर सध्या आहेत. या दरम्यान उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज चौकात नुकतंच शिवसैनिकांनी हल्ला चढवला. शिवसैनिकांनी गाडीच्या काचेवर जोरजोरात हल्ला चढवत काचा फोडल्यात अशी माहिती समोर येते सूत्रांकडनं. तर या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. घटनेच्या वेळी परिसरात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. उदय सामंत हे मोहम्मदवाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले. त्यावेळी चौकाजवळ संबंधित घटना घडली. विशेष म्हणजे चौकाजवळ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा जमाव होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांच्याही गाडीचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडी बघितलं आणि त्यानंतर चांगलाच हल्लाबोल केला. सामंत यांच्या गाडीचे काच फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सगळ्या गदारोळादरम्यान पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली. कार्यकर्त्यांनी सामंतांच्या ताफ्यावर हल्ला चढवल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र सामंत यांना सुरक्षितपणे पुढे मार्ग काढून दिला. पण यावेळी परिसरात प्रचंड मोठी गर्दी जमा झालेली होती. बघ्यांची गर्दी पाहावयास मिळाली. प्रचंड घोषणाबाजी उदय सामंत यांच्या विरोधात करण्यात आली. प्रचंड गदारोळ यावेळी पुण्यामध्ये बघायला मिळाला. या सगळ्या गदारोळादरम्यान पोलिसांची भूमिका मात्र अतिशय महत्त्वाची ठरली. कार्यकर्त्यांनी सामंतांच्या ताफ्यावर हल्ला चढवल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत सामंत यांना सुरक्षितपणे पुढे नेलं. पण यावेळी परिसरात प्रचंड मोठी गर्दी जमा झाली होती. घोषणाबाजी करण्यात आली होती. हा गदारोळ पुणेकर पाहत होते. एकूणच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर शिंदे गटातल्या आमदारांवर अशा पद्धतीनं हल्ला चढवणं आणि सोबतच परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्था मोडणं हा प्रकार निंदनीय असून हा प्रकार आज पुण्यामध्ये पाहावयास मिळाला. एकूणच काय म्हणता येईल तर शिवसेना आणि मग शिंदेगट यामध्ये चांगला सामना रंगल्याचं दृश्य आपल्याला पाहावयास मिळालंय. या बातमीसाठी पुण्याहून MDTV न्यूज ब्युरो MDTV.